हे सरकार मोदींचं नसून हे सरकार त्यांचं ते काय एनडीएचं आहे. आधीची 10 वर्ष हे मोदी सरकार होतं, आताचं सरकार हे एनडीएचं आहे असं तेच म्हणतात. आम्ही म्हणत नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये निर्मला सीतारामन यांनी फार मोठा चमत्कार केला आहे अर्थसंकल्पात असं काही दिसत नाही. त्याच्यामुळे हा जो एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे त्यातून आमच्या अपेक्षा खूप आहेत, पण त्या अपेक्षा गेल्या जर 10 वर्षात पूर्ण झाल्या नसतील तर या त्यांच्या एनडीए काळातल्या पहिल्या सरकारमध्ये झाल्या तर आम्हाला आनंदच आहे. आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे महागाई आणि बेरोजगारी. या देशातला जो अत्यंत गंभीर प्रश्न आहे, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना MSP मिनिमम सपोर्ट प्राईज, ओल्ड पेन्शन, जुनी पेन्शन, या संदर्भातले जर काही निर्णय या अर्थसंकल्पात आम्हाला दिसले तर आम्ही त्याबाबत नक्कीच स्वागत करू. आज महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारवर साधारण 10 लाख कोटीचं कर्ज असतानाही निवडणुकीसाठी काही घोषणा केल्या जात आहेत. पैसे कुठून आणणार, केंद्र सरकार देणार आहे का, असे अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत. बिहार आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांच्या पाठिंब्यावर सध्याचं सरकार त्यांच्या टेकवर उभं आहे आणि या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशल पॅकेज किंवा स्पेशल स्टेटसची मागणी केली आहे, राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी केली आहे आणि तशा प्रकारचं वचन देऊन त्यांनी हा पाठिंबा मिळवला आहे. तर या 2 राज्यांना दिलेली वचनं आपण पाळणार आहात का? काल बिहारच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बिहारला स्पेशल स्टेटस मिळणार नाही, याचा अर्थ आंध्रलाही मिळणार नाही. आंध्रच्या राजधानीसाठी आतापर्यंत चंद्राबाबू नायडू हे 60 ते 70 हजार कोटी रुपये दिल्लीतून घेऊन गेलेले आहेत, पण त्याच वेळेला महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, या मुंबईची लूट आणि ओरबडणं केंद्र सरकारनं थांबवायला हवं. मुंबईतून मिळणारा महसूल हा महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी, विकासासाठी वापरला गेला पाहिजे. मुंबईतला उद्योग हा मुंबईतच राहिला पाहिजे, महाराष्ट्रातच राहिला पाहिजे आणि जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र जे मुंबईतून तुम्ही गुजरातला हलवलं गिफ्ट सिटीमध्ये, मला वाटतं की या मुंबईमध्ये सुद्धा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची उभारणी करण्यासंदर्भातला निर्णय जर या अर्थसंकल्पात आम्हाला पाहायला मिळाला तर आम्ही त्याबाबत आनंद व्यक्त करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.